ओके एकदम आंघोळ करून एकदम मस्त रेडी, थोडं ट्रान्झिशन दिलं त्याच्यामुळे थोडा व्हिडिओ चांगला वाटतो. सो अ व्हेरी गुड मॉर्निंग, अजून एका नवीन वाल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आय नो व्हिडिओला जरा खूपच जास्त लेट झालेला आहे, पण माहिती आहे का माझ्याकडे असं एवढा पॉवरफुल कंटेंट नव्हता की ज्याच्यामुळे मी तुम्हाला असं ओढू शकेल, त्याच्यामुळे मी थोडा कंटेंटचा वेट करत असतो. जेव्हा माझ्याकडे बेस्ट कंटेंट येईल तेव्हा तुम्हाला बेस्ट कंटेंट मिळेल. 12th ऑक्टोबर आहे आणि आम्हाला कॉलेजला बोलवलं आहे मार्कशीट घ्यायला. लास्ट सेमिस्टरची मार्कशीट आहे, TC आहे, सगळं त्याला कलेक्ट करायचं आहे, पण त्याच्या आधी आपल्याला खूप चांगलं काम करायचं आहे, म्हणजे आपल्याला शेगावच्या मंदिरात जायचं आहे. शेगावचं मंदिर तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, श्री संत गजानन महाराज. तर आता चालू झालेलं आहे, पण त्या मंदिरासाठी पास लागते. तर आम्ही ऑलरेडी पास काढून ठेवलेले आहेत सकाळी 8 ते 9 चे. आता 6 वाजलेले आहेत, आपण 6:30 पर्यंत निघू, म्हणजे 6:30-7 पर्यंत तिथे पोहोचून जाऊ, मंदिरात दर्शन घेऊ, मग त्याच्यानंतर आपण खामगावला जाऊ कॉलेजला. त्याच्या आधी सगळ्यात पहिले आपल्याला चिन्मय आणि राघवला पिकअप करायचं आहे. सगळ्यात पहिले करूया चिन्मयला पिकअप. ओके चिन्मय इज हियर. 6:40 झाले, ऑलरेडी 5 मिनिट्स लेट आहे. चल आता राघवला पिकअप करायचं आहे आणि निकलते. हा अम्मा त्याला त्याला यास लागते. राघवी सी थांबरे बा, पायाला लागलो माया दर्द मध्ये. दर्द मध्ये का सध्या तू? ओके आता कधी जाऊ शकतो तू? ओके दादा प्रतीक पण आलेला सोबत. आता आम्ही अर्थेश ऑलरेडी शेगाव मध्ये आहोत. हे दोघं मागे एशियनचं काहीतरी वेगळं चालू राहतं. दादा ऑलरेडी पास आम्ही काढलेला आहे, 8 ते 9 चा वेळ आहे आणि आम्ही परफेक्ट बरोबर सकाळी 7 ला निघालो होतो, 8 ची टच एकदम. प्रतीक पण आलेला, बस आता दर्शन घेऊ मग आला त्याचा खामगावला. कॉलेजला TC आहे, पुष्कळ काम आहे. ते तुम्हाला पूर्ण जेवण मिळते मस्त. बाकी जेवण एक नंबर होत, पण मॅनेजमेंट आणि खूप चांगलं आहे मॅनेजमेंट. ओके तर फायनल दर्शन वगैरे एकदम मस्त झालं, आमचं जेवण पण झालं मस्त. आता डायरेक्ट खामगावला निघायचं कॉलेजकडे. बरोबर 1 तास म्हणजे 1 तास लागतो आणि एकदम परफेक्ट मॅनेजमेंट आहे. आपल्या नंतर टाइम घेतात त्याच्यामुळे जेवण वगैरे सगळं एकदम परफेक्ट झालं. मस्त आहे पण मंदिर एकदम. हे पदक तिथे बसलेलं अजून पण. काल मग आपला एवढा व्हिडिओ शूट झाला शेगावपर्यंत, मग त्याच्यानंतर माहिती आहे का कॉलेजला जाणार होतो, खूप सारं शूट करणार होतं सांगितलं होतं, पण कॉलेजला गेल्यावर एवढं काम वाढलं की एवढी नुसती इकडून तिकडून धावपळ धावपळ, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट केलाच नाही. म्हटलं आता बस सध्या व्हिडिओ शूट नाही करावा, सगळ्यात पहिले कामं करून घ्यायचं, कारण कामं जवळपास खूप वेळ झाली, 2-2.5 तास चाललं, त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करा थोडा पण वेळ नाही भेटला. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट घरी गेलो तर खूप थकून गेलो, कारण सकाळी 6 ला निघालो होतो, दुपारी 3-3:30-4 वाजता घरी आलो, म्हणजे ऑलमोस्ट 8-9 घंटे आम्ही फक्त कामात होतो. तर त्याच्यामुळे एवढा व्हिडिओ शूट झालेला आहे. तर होप तुम्हाला हा शॉर्ट अँड सिम्पल ब्लॉग आवडला असेल. तर बस जर का तुम्ही व्हिडिओच्या इथपर्यंत आला असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या, चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि अशाच काही नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी पाहत राहा टेक्सी ब्लॉग्स.